बाजार गावातील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट झालाय, ज्यात 9 जणांचा मृत्यू झालाय, तर हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. सकाळी 9 सुमारास कंपनीत स्फोट झालाय, मात्र स्फोटाचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाहीये. ही कंपनी स्फोटक बनवण्याचं काम करते. कंपनीतील कामगारांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे. कंपनी बाहेर कामगारांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी झालेली आहे. नागपुरात सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीत स्फोट झालेला आहे. एका युनिटमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या स्फोटाची झळ आणखी किती ठिकाणी आजूबाजूच्या युनिटला किती बसते याबाबत अद्याप स्पष्टता नाही आहे. आत्तापर्यंत 9 जणांचा यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. 15 लोकांची कॅपॅसिटी राहते तिथं. 13 लोक झाले आहे म्हणते. 13 लोकांची लिस्ट आहे ना दिली आहे. अजून बाकी लोक किती आहे हे आतापर्यंत त्यांनी सांगितलं नाही. पण एक बी व्यक्ती त्या प्लांटमधून अजून निघाला नाही. ज्याची घटना झाली आहे तो एका बी व्यक्तीला यांना रिसिव्ह केलं नाही, कोणाला काढलं नाही. हो आमचे पण आहे, आमची बहीण आहे तर काकाची मुलगी आहे, पण आम्हाला अजूनपर्यंत माहिती नाही आली का ते सेफ आहे की नाही आहे म्हणून. पण आम्ही यांना म्हणलं का जे बाकी वर्कर आहे त्या वर्करांना बाहेर काढा, पण तेही वर्करांना बाहेर नाही काढलं. आणि इथं टार्गेटवर काम घेतल्या जाते. तर ही सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनी, त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. डिटोनेटर आणि इतर स्फोटक बनवणारी ही कंपनी आहे. भारतातील अनेक कंपन्यांना दारू गोळ्याचा पुरवठा करते. डिटोनेटर आणि इतर स्फोटकं बनवणारी ही कंपनी आहे. भारतातील अनेक कंपन्यांना दारू गोळ्याचा पुरवठा ही कंपनी करते. तर संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांनाही दारू गोळा ही कंपनी पुरवते. कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लांटमध्ये स्फोट झालाय आणि पॅकिंग वेळी दुर्घटना घडल्याची माहिती आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे